आपन तीन सोलर प्लेट जोडलेले आहेत, एक दोन तीन, आणि याची जोडणी आपण सिरीज मध्ये केलेली आहे, त्यामुळे आपल्याला जो मिळणारा व्होल्टेज आहे तो वाढून मिळालेला आहे। एका प्लेट मध्ये आपल्याला साधारण 36 व्होल्ट भेटत आहे। त्याप्रमाणे आपण बघू शकता आपल्याला दोन वायर मिळालेले आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह। तर आता बघू शकता आपल्या ज्या सोलर पॅनल कडून आलेल्या जे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह वायर आपण या व्होल्टमीटरला जोडलेली आहे। बघू शकता या व्होल्टमीटरच्या पॉझिटिव्हला आपण सोलर प्लेटची पॉझिटिव्ह जोडलेली आहे आणि सोलर प्लेटची या निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह जोडलेली आहे। आणि हे जे व्होल्टमीटर कनेक्शन केलेलं आहे ते सोलर प्लेटच्या पॅरलल कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे बघू शकता आपल्याला तीन सोलर प्लेट मिळून टोटल जो व्होल्टेज दिसत आहे तो साधारणतः आपल्याला 75 व्होल्ट भेटत आहे। त्याचप्रमाणे आपण व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये आणि लोडच्या सिरीजमध्ये आपण ॲमीटर जोडलेला आहे। बघू शकता ॲमीटरचा निगेटिव्ह टर्मिनल आपण लोडच्या कनेक्ट केलेला आहे, त्याचप्रमाणे लोडचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो आपण व्होल्टेजच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे। म्हणजे आपण ॲमीटर हे लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे। तर आता आपण करंट मोजणार आहोत। त्याचप्रमाणे आपला जो व्होल्टेज आहे तो सध्या कॉन्स्टंट आहे, 75 व्होल्ट आहे। तर आता आपण लोड बँकमध्ये लोड वाढवणार आहोत। जसं जसं आपण लोड वाढवणार आहोत तसा तसा आपला करंट वाढणार आहे। बघू शकता लोड वाढवलेला आहे, तुम्हाला पॉइंटरमध्ये डिफ्लेक्शन पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आणखीन एक लोड वाढवला तर पॉइंटर आपला वर गेलेला दिसत आहे। त्याचप्रमाणे आणखीन लोड वाढवला त्यानंतर पॉइंटर वर गेलेला आहे, आणखीन लोड वाढवला पॉइंटर वर गेलेला आहे, लोड वाढवला पॉइंटर वर गेलेला आहे, लोड वाढवला पॉइंटर वर गेलेला आहे। तर आपल्याला बघू शकता जे 6 बल्ब आपण जोडलेले आहे 200 वॅटचे ते एकूण जवळपास 3 एम्पियर करंट घेत आहेत। म्हणजे आपल्या या सर्किटमधून जो करंट वाहत आहे, या सर्किटमध्ये जो करंट वाहत आहे तो साधारण 3 एम्पियर वाहत आहे। आणि सर्किटला दिलेला जो व्होल्टेज आहे तो आपला साधारण 75 व्होल्ट आहे। अशा प्रकारे आपण डीसी व्होल्टेज ॲमीटर आणि डीसी व्होल्टेज ॲमीटर आणि डीसी व्होल्टेजचे व्होल्टमीटर जोडलेले आहे। डीसी मीटरचे जे व्होल्टमीटर आहे ते याच्यामध्ये आपण मार्किंग केलेली आहे। बघू शकता हे डीसीसाठी लावल्या जाते, त्याचप्रमाणे डीसी ॲमीटरमध्ये इथं बघू शकता इथं जे लाईन आहे आडवी लाईन हे डीसी ॲमीटरची आहे। आणि डीसी ॲमीटरची जे स्केल आहे ते बघू शकता तुम्ही, युनिफॉर्म आहे। त्यानंतर हा इन्व्हर्टेड टी म्हणजे हे जे मीटर आहे हे तुम्हाला व्हर्टिकल पोझिशनमध्ये ठेवावं लागेल। त्याचप्रमाणे व्होल्टमीटरमध्ये पण व्हर्टिकल टी आहे, हे मीटर व्होल्टमीटर आपल्याला व्हर्टिकल पोझिशनला ठेवावं लागेल आहे, ठेवावं लागते, त्यामुळे आपल्याला जे रिडिंग आहे ते ॲक्युरेट मिळणार आहे। अशा प्रकारे आपण ॲमीटरच्या सहाय्याने डी सी करंट आणि व्होल्टमीटरच्या सहाय्याने डी सी व्होल्टेज मोजलेला आहे। आता आपण एक एक व्होल्ट एक एक बल्ब कमी करणार आहे, म्हणजे लोड कमी करणार आहे, त्याप्रमाणे आपला पॉइंटर पुन्हा खाली होताना आपल्याला दिसू शकतो। बघू शकता एक लॅम्प बंद केलेला आहे, पॉइंटर खाली गेलेला आहे, दुसरा लॅम्प बंद केलेला आहे, पॉइंटर खाली गेलेला आहे, तिसरा लॅम्प बंद केलेला आहे, पॉइंटर खाली गेलेला आहे, चौथा लॅम्प बंद केला, त्यानंतर पाचवा लॅम्प बंद केला, सहावा लॅम्प बंद केला आणि टोटल पूर्ण तुमचा 0 झालेला दिसत आहे। तुम्ही पॉइंटर बघू शकता 0 वर आलेला आहे। आणि आपला व्होल्टेज जो आहे इनकमिंग व्होल्टेज तो आपला कॉन्स्टंट आहे, जवळपास 75 व्होल्ट आहे। अशा प्रकारे तुम्ही डी सी ॲमीटरच्या सहाय्याने करंट आणि व्होल्टमीटरच्या सहाय्याने व्होल्टेज मोजलेला आहे। जे सोलर प्लेट असते ते तुमची डी सी व्होल्ट तयार करते, त्यामध्ये ए सी निर्माण होत नाही। तर आता अशा प्रकारे आपण ए सी डी सीचे व्होल्टेज आणि डी सीचा करंट मोजलेला आहे। डी सीचा जो करंट मोजण्यासाठी जे मीटर वापरलेलं आहे
ते आपण PMMC टाइप वापरलेला आहे, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल एमिटर. त्याचप्रमाणे आपण जे व्होल्टेज व्होल्टमीटर वापरलेला आहे ते PMMC व्होल्टमीटर वापरलेला आहे, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल व्होल्टमीटर. याचा आणि याच्यामध्ये जो सप्लाय दिलेला असतो तो DC असतो. हे मीटर तुम्ही फक्त DC सप्लायसाठी वापरू शकता, AC वर हे मीटर उपयोगात पडत नाही. या मीटरमध्ये एक परमनंट मॅग्नेट बसवलेलं असते आणि हे मीटर तुम्ही या मीटरची जे रेंज आहे या मीटरची 0 ते 15 एम्पियर आहे, म्हणजे यामध्ये तुम्ही 15 एम्पियर पर्यंतच करंट मोजू शकता. तर या व्होल्टमीटरमध्ये तुम्ही 0 ते 300 व्होल्ट म्हणजे तुम्ही 300 व्होल्टपर्यंत याच्यामध्ये व्होल्टेज मोजू शकता. अशा प्रकारे आपण DC व्होल्टेज आणि DC करंट मोजलेला आहे. धन्यवाद.